हेलो हेलो, शंकर काले का? हाँ, अभिषेक दादा, तुमचं काहीतरी बहिणीला घेऊन गेले ना तुम्ही? खंडू थॉर्नटन तुमचे कोण मिळून आहे ना? हाँ, मैंने मैंने त्यांचाच कॉल आला होता मला. मी तुम्हाला दुपारी कॉल केला, पण काहीतरी काम मध्ये होते तुम्ही. हाँ, मी कॉल बॅक केलता, पण नंतर तुम्ही बिझी होतात. दिवसभर दादा आडे अडचणी भरपूर असतात, हाँ, म्हणजे आता वेळ भेटला म्हणून मी तुम्हाला कॉल केला. बर बर, बोला ना दादा, बोला ना. काय विषय दादा, नेमकं घेऊन गेले तुम्ही? त्यांचं म्हणणं आहे मी मेवण्याचं, ऐकून घ्या. मेवण्याचं म्हणणं आहे, आमचं नवरा बायकोचं भांडण झालं बरोबर, तर तुम्ही पोरं वगैरे पाठवून, म्हणजे गाडी घेऊन पूर्ण ते संसारच म्हणजे घेऊन गेले, काय सामान वगैरे असेल त्याचं, म्हणजे नेमकं विषय काय असं मी विचारतो. हाँ, बरोबर आहे. पोरं पाठवायचं काय दिवशी नाही, माझ्या वडिलाला बोलताय काय झालं काय नाही, नाही सांगतो नाही मी. तुम्हाला माहिती असेल ना, वडिलांसोबत नाही, त्यांचं म्हणणं आहे शेवटचे की तुम्ही घेऊन गेले बरोबर. हाँ, बरोबर दादा, हा ऐका तर ना. हा तर आता हे भांडणं चालू त्यांचे सारखेच होते, तर महिन्याला 15 दिवसाला 8 दिवसाला ह्यांचं सारखं. ते दारू पितो, इतका पितो का नाही दारू पितो, सारखा दारू पिणार हे करणार, आणि शेक घेतो ते सारखाच. शेखर माणूस आहे तो. बर हा, तर मग शेक घेतोय ते सारखं. हे झालं तेच झालं, येणार जाणार कामाला की येणार संध्याकाळी 10-11 वाजता. हे सगळे लेकरं वाळत वर्ष उपाशीच, आणि ह्यांनी जेवण केले की मग आपट ते काय म्हणतात बघा, भांडे आपट हे कर ते कर, माझे मी नसताना जेवला ते झालं सगळं हे करतोय. आणि सगळ्यात महत्वाचं काल जे आणण्याचं कारण, इथून मागे बऱ्याच वेळ झालंय असं, आणि ते मी सांगून त्याला सगळ्याचं हे नाही त्यांचं ह्याचं त्याचं ऐकून हे करून बापाटी मागे बी आणायला बरं 2-3 वेळेस गेलतो आम्ही. ते असं ह्याचं त्याचं जाऊ दे, एवढे वेळ शेवढे वेळ जाऊ दे म्हणून ठेवलो आम्ही तिथं. जाऊ दे म्हणलं काय सारखं सारखं हे करायचंय. तर आता काल त्यांनी रात्रीच्या 12 ते 1 वाजता घराच्या बाहेर काढते ते चाकू घेऊन त्या लेकरांच्या आणि बायकोच्या मागं जीवत मारतो. एक तरी जीवत मारणार मी. आणि ते तुम्हाला खोटं वाटत असेल, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, ती मी रेकॉर्डिंग पाठवतो तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपला, तुम्ही ऐका काय काय म्हणतंय काय काय नाही ते सगळी मला रेकॉर्डिंग. मला फोन लावला होता, चालूच होता, आणि त्यांची किरकिरी चालू होत्या तिकडं बर पुण्याला, आणि मी बर इकडं राणाकडं. आता मला ही तुम्ही तिथं जवळ नाही सारखे त्यांच्याकडे भांडणाला, म्हणजे उठलं की जायला त्यांच्याकडे, बरं का. आणि ते चाकू घेऊन काय पळतोय लेकरांच्या मागे घराच्या बाहेर, 2 वाजता काढले त्या घरातलं पीठ तांदूळ जे काय धान्य पुन्हा अजून डाळी तेल हे सगळं घरात फरशी ओतलं, बरं का. त्याच्यात तेल पील सगळं बरं का मिक्स, आणि तुडू येतोय ते त्याच्यावर पाणी ओतलं, लेकरा बाळाला जो कपडे सगळे कपडे बी खाली टाकले घराच्या बाहेर हाकलून ह्यांना, ते सगळ्या ह्याच्यावर पाणी ओतलं ह्यांनी अख्ख्या घरात. तुम्हाला हे जर खोटं वाटते त्या रूम मालक आहेत, त्या रूम मालक ते रूम ते बाय होत्या त्यांना बी विचारा, ते बी समजून सांगते त्याला गप गप सकाळ बघू काय असेल तुमचं ते तरी ऐकायला. नाही नाही नाही, ह्यांना ठेवायचंच नाही, ह्यांना इथून हाकलून द्यायचं लगेच असं, म्हणजे हे बार बार हे दारू पिऊन ह्याच गोष्टी करतायत ते सारखं, बर बर, हमेशा हमेशा तेच म्हणजे चालू आहे त्याचं. दर दिवशीच हे चालू आहे का? हा, हे सारखंच आहे म्हणायचं त्याला. 8 2-4 दिवस चांगलं राहते की 2-4 दिवसाने हेच चालू त्याचं. बर बर, ठीक आहे दादा, काय हरकत नाही. त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही एक वेळेस विचारा, आता त्यांचं काही संसार मध्ये शिजते पिकते ते आपल्याला त्याच्याशी काय आता घेणं सगळ्यात देणं नाही महत्वाचं सांगतो, बरोबर. आता मला वाटतं का माझ्या बहिणीचा वाटोळा हा ना हा ना, बरोबर बरोबर. हा चांगला असेल तिचं तर बरं वाटतंय ना मला. मला मला वाटतं की माझी बहीण माझ्या दारात यावा, माझ्या इथं राहावा. हा, बरोबर आहे का नाही, बरोबर बरोबर, पण तुम्ही त्याला केलं अक्कलच ते नाही त्या अतिशय माणसाला. चांगलं केलं. काही घटना घडण्या अगोदर तुम्ही त्यांना हा, हिवार हे केलं, ते चांगली गोष्ट आहे. तुम्ही काही आणि प्रूफ कम्प्लीट केले का? नाही ना, त्याच्यामध्ये हडपसर मध्ये बेकराई मध्ये त्यांना मी बहिणीला काय म्हणलं की हा दादा कॉल कट झाला तुमचा. हा, कॉल कट झालं ते अचानक म्हणलं. बरं ठीक आहे, तुम्ही कम्प्लीट केले का पोलीस कम्प्लीट? पोलीस कंप्लेंट केलेली आहे ना. बर बर, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की भांडणं झाले ना, तेव्हा कॉल आलता त्यांना, काहीतरी सांगवी म्हणून बोलत होते, सांगवी पोलीस स्टेशन मधून. त्यांना असं वाटलं की कुणीतरी तुमचाच असेल मित्र बंधू दमदाटी देत असेल, तर त्यांना बोललो ठीक आहे तुम्ही पूर्ण पडताला केला, आता तुम्ही नाटकं तर करतात हे खरं आहे. मग त्यांनी कंप्लेंट केली असेल ना का? हा, ठीक आहे कंप्लीट दादा, केलेली ना फुरसुंगी पोलीस स्टेशनला, कंप्लीट केलेली ती वेकराई का फुरसुंगी आहे ना तिथं, ते वेकराई वेकराई. बरोबर ठीक आहे, जे काय करायचं ना ते हा दादा, आता तुमच्या पण बहिणीचा संसार आहे, तर बघा काय हा विचार करा, चांगल्या पद्धतीत विचार करा, तुमच्या बहिणीचा विचार घ्या, नंतरच पुढचं पाऊल आहे ते हा उचला. हा हा हॅलो. हा बोला ना. हा, चालतंय ना. माझं काहीच नाही विचार करण्याचं, माझं काहीच नाही, ऐका ना तुम्ही. हा माझं मला उलट चांगलेच आहे त्यांनी हे केलं तर, पण ते माणूस आहे का ते ऐकतच नाही बघा. नाही नाही दादा, हे हा नशेच्या
याच्यामध्ये हा आणि निर्णय लेणारा नशामध्येच माणूस काही ना, करू शकतो. हा आणि चाकू घेऊनच काय जाते, बरं ते लेकर आहेत, बरं ते लेकर लग्नाला आलेत राव त्याच्या पोरी, हा बर बर त्याच्या आता 10वीला एक मुलगी आहे, एक 6वीला आहे, एक मुलगा 9वीला आहे, 8वीला आहे, हा ते मुलगा तर माझ्याकडेच असतो इथंच गावाकडच, तिथे बर शाळेत आहे त्याला, बर तिथे फक्त दोन मुलीच आहेत तिथे त्याच्यापाशी, मग त्याच्यावर बायको विषय खायचा काय आणि काही पण नालायक होईल, आणि जोर सुद्धित असतो का तो, मी सांगतो तुम्हाला जोर सुद्धित असतो का, ते इतका रॉयल माणूस आहे का नाही त्यासारखा तोच चांगला स्वभावाला, म्हणजे प्रत्येक बायको लेकराला बी सांभाळ, प्रत्येकाला सांभाळतो काही विषय नाही, चांगलं बोलणार चांगलं हे करणार प्रत्येकासोबत, पण जेव्हा 10 रुपये येतो का मग तो माणूस त्याच्यातच राहणार, बर बर पिलेल माणूस स्वतः जास्त 30 मार्कांना समजतो नाही का. हा आणि बरं ते ठीक आहे ना, पिऊ द्या त्याच्या तिथे, पिऊ द्या घरी येऊ द्या, पिऊ द्या झोपू द्या आराम करू द्या त्याच्या हिशोबाने, पितो आपण पैसे देत नाही त्याला, तो कमी तो पितो त्याच्या हिशोबाने त्याचा प्रपंच आहे तो, पण बाकी मी काय म्हणतो की घरच्या लेकरांना बायकोला का त्रास देणार, देऊन का द्यावा ही त्रास, बरं ठीक आहे थोडंफार असतं घरात बायको लेकराचे भांडणं, बायको नवरा बायकोचे भांडणं थोडेफार साहजिक येत ना, आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही, हा ना मारी ठीक आहे चालूच असतो बाबा, मी आपला कोण बसतो होतो बहिणीला बी कशाला बोलत असते काय असतं तसं थोडंफार, पण हे कामाच्या बाहेर आत्तेच आहे म्हणायचं, बरं चालेल. आता बघा, बहिणीच्या पाठीमागे पुढे मागे तुम्हीच आहेत. चांगला हा विचार हा ना करा, बहिणीचा पण विचार घ्या एक वेळेस, आणि पुढचं पाऊल काय ते करा. कुठली दुसरी मदत लागली कुठे तुम्ही तर ऐका फोन ना करा, दादा, आवर्जून मदत करतो म्हणलं पण. चालते चालते एक मिनिट माझं पण ऐका तुम्ही दादा, फक्त बोला त्यालाच बोला. तुम्ही एकदा फोन करा माझ्यासाठी आणि त्यालाच तुम्ही व्यवस्थित समजून सांगा बाबा, चालेल, म्हणजे हा बहिणीला पाठवायला तयार आहेत का तुम्ही? माझं काही तर काय आयुष्य हो का, माझी बहीण म्हणजे इथं आयुष्य माझ्या दारात तिथं नसतं, बरं बरं चालेल हा चालेल, फक्त काही तुम्हीच हरकत नाही. व्यवस्थित त्याला बोला, त्याला तुम्ही समजून सांगा काय आहे ते, त्याला ये म्हणा व्यवस्थित म्हणा काय असेल ते तुझं, हा त्याचा जे लेकरं बायको ते आता का माझ्या दारात आयुष्य जाणार आहे का तिथं, बरं मी सांभाळायला भी तयार आहे तिला काय विषय नाही, पण ती बरोबर वाटते का, चार लोकात चार लोक बरोबर काय बरोबर. म्हणतात ते, हा बरं ठीक आहे, मी कॉल करतो त्यांना. चालते चालते, चालेल, काही हरकत थँक्यू नाही. दादा थँक्यू, तुम्ही ओके मदत ओके घ्या तू बोलल्याबद्दल ओके तेवढंच, ओके. ओके ओके हॅलो. हॅलो, हा बोला ना, हा बोललो मी तुमच्या मेमना सोबत. हा काय म्हणले, त्या ते पाठवायला तयार आहेत. ऐका ना सर, त्यांनी काय केलं, त्यांनी कंप्लीट केली आज इथं हडसर मध्ये, हो कंप्लीट केली दादा, ऐकून तर घ्या. हा बोला सर, तुमचा त्यांना काही त्रास नाही, नवरा बायकोचं चालत असते. पण तुम्ही कधी दारू वगैरे पिल्या तर तुमच्यासारखं बोलतो माणूस नाही, चाकू सुरे घेऊन काय ते रात्री घराबाहेर काढता. खरं आहे का हे? आता कवा काढायचं बाहेर काढलं तुम्ही, त्यांना किती विचारायचं तुम्हाला, तुमच्या मेवणे सोबत मी आता जस्ट बोललो, त्यांना तुमच्याशी काही घेणं देणं, ते तुमच्याबद्दल चांगलेच बोललो. ते मेवणा चांगला आहे, सर्व व्यवस्थित आहेत. पण कधी 8 दिवसांनी 6 दिवसांनी पिली दारू तर तेव्हा थोडेफार इकडे तिकडे होऊन जाते. पण त्या दिवशी तुमचं काहीतरी जास्तच हे झालं, म्हणून त्यांनी भीतीच्या याच्यामुळे पोलीस कंप्लेंट वगैरे करून टाकले. नशामध्ये माणूस काय करू शकते म्हणून. दुसरं काही हरकत नाही, तुम्ही तुमच्या बायकोला घेऊन येऊ शकता. तुमचा मेहनत एवढा जस्ट माझ्या सोबत बोललाय. तीच मी पण म्हणलं, आता मला पोलीस स्टेशन बोललो होतो, गेलो होतो मी, हा. म्हणलं सर मी आधी चुकत नाही, तुम्ही घर मालकापासून या, म्हणलं माझी बायको इथनं सगळं कानातलं हे मोडून मी एवढं घेतलेलं हे करून ती गेली निघून, म्हणलं मेवणा आलता मेवणे पोरं पाठवली होती इथं, मी आहे ना मी कधी, मेवण्याचा काय संबंधच येत नाही. तो बोलला मला, मी घाबरलो काय बाबा, कसं भांडणाच्या पायामध्ये काही पण होऊ शकतं नाही का. हा, त्या पुढच्या गोष्टी घडू नये त्यामुळे मी बहिणीला घेऊन आलं. तसं काय नाही, तुम्ही त्यांना जा आणि घेऊन या. मेवण्याचा पण तसं काय नाही, ते बोलले मी तरी घरी ठेवून काय करणार, नवरा बायको त्यांचा संसार त्यांना करून दे नाही का. त्रास वगैरे काय देऊ नका. नाही नाही त्रास नाही आहे काही, नाही, दारू वगैरे थोडेफार कमी घ्या, तुम्ही कष्टाचे पित आहे, थोडेफार तुमच्या पद्धतीनुसार घ्या. पण असा म्हणजे त्रास कोणाला झाला नाही पाहिजे याची काळजी घ्या तुम्ही. चालते चालते त्रास वगैरे काय तेवढा आहे, देऊ नका. नाही नाही तेवढा आहे ना, त्यांना अजून तुम्हाला वाटलं तर उद्या परवा दिवशी फोन करतो मी, आता माझ्या घरचे आहे ना गावाकडे आहे ना गावाकडं, त्यांना विचारायला गेलं तू कंप्लेंट कशामुळे दिली, तुला सोड चिठ्ठी फाजिल होती ना, काय घेऊन द्यायचंय तुला काय फाजिल होतं ती सांगायचं ना मला, तू कंप्लेंट काढून दिली नाही, हे बघा, सोड चिठ्ठीचा काही विषयच नाही. तुमची बायको पण तुमच्या सोबत नांदायला तयार आहे ना, मग सोड चिठ्ठीचा संबंधच येत नाही ना. हा ठीक आहे, ती कधी पण आपलं ते हे नाही होणार, ती कधी पण होच मानणार आहे ती, पण असं करायचं म्हणजे एखाद्याचं घर मोड तुम्ही सांगा, माझ्या 3 लेकरांच्या शाळा बुडती, चालेल चालेल, मला फोन करा ना तसा. हा तुम्हाला मी फोन करतो एक परत सर, मला काही जर प्रॉब्लेम आला ना तर तुम्हाला फोन करतो सर, चालेल ना.
हां ओके सर.